Send it. दहा एक किलो चव ना दहा किलो मासे बघा नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ। आजचा व्हिडिओ खूपच भन्नाट आहे मित्रांनो। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण फेक जाळ्याच्या साहाय्याने भरपूर मोठे मोठे साईजचे मिरगल मासे पकडलेले। तर हे मासे आम्ही कशा प्रकारे पकडले आणि किती मासे पकडले या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा। धन्यवाद, आभारी आहोत। मित्रांनो, ही जी नदी आपण पाहतोय ही भामा नदी आहे आणि आपण याच्या आधी सुद्धा पाहिलं असेल की ज्यावेळेस भामा आसखेड धरणातलं पाणी बंद केलं होतं त्यावेळेस अनेक युट्यूबरनी नदीमध्ये जे मासे आले होते धरणावरून खाली पडून जे मासे येतात ते मासे पकडण्याचे अनेक जणांनी व्हिडिओ बनवले होते। तर आता आमच्या इकडं सुद्धा जो बंधारा होता त्या बंधाऱ्यातलं पाणी सोडून 2-3 दिवस झाले होते आणि पाणी एकदम कमी झालं होतं। त्याच्यामुळं बऱ्यापैकी जे मासे खाली आले होते त्याच्यामध्ये मिरगल आणि कटला होता, पण कटला खूप कमी प्रमाणात होता आणि मिरगल खूप मोठ्या प्रमाणात होती। तर याच मिरगली आपण फेक जाळ्याच्या साहाय्याने पकडलेले आहेत। अंदाजे प्रत्येकाने जवळजवळ 15-20 किलो असे मासे पकडले होते आणि सलग 2-3 दिवस हे मासे पकडत होते। तर आता मासे पूर्ण म्हणजे नदीमधले मासे पूर्ण संपलेले आहेत आणि जेवढे मासे होते ते लगेच जाळ्याला सापडत होते, त्याच्यामुळं भरपूर मोठ्या प्रमाणावर माशांची शिकार झालेली आहे जे की खाली आले होते धरणातून पडून खाली जे मासे आले होते ते मासेसुद्धा आता पकडून झालेले आहेत। तर आम्हीसुद्धा आमच्या इथं असलेल्या नदीवर अतुलसोबत जाऊन आम्ही फिशिंग केली होती। तर ही फिशिंग आम्ही कशाप्रकारे केली ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहालच आणि खूप मोठ्या मोठ्या साईजचे मिरगल मासे आपण पकडले होते। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू राहा। तुला आता आलाय आता कडेला मासा बघूया। मिरगल पाहू शकाल फेक जाळ्याने पकडलेली आहे। परत मासा आलाय बघा इकडे खाली पहिलं जाळे टाकले पहिल्याच जाळ्यात मासा आलाय। मिरगल आहे मिरगल इकडून घुसला आहे ना पडले गाड्यान धरले बार का चक्क्यात।
चौथी कटला कस नाही कटला पण पकडला. हे जाळ्यान धरला ना. इकडे एक मासा आहे आणि अब्दुल आता तो पकडाय चाललाय. जाळ्यामध्ये आहे पण तो निघत नाहीये. अरे गा गा समोर यो काय ना जण तुमचे तोच आहे का मास आहे बघा. पलीकडे पण एक मासा पकडले. ते काढता ते मासा मिरगल होती बा घेतली वरती. ते काय रातल्या ते मंगाच गडी कस घालीत. अब्दुलच्या जाळ्यामध्ये मासा आलाय. अब्दुलने आता मासा काढला.
मग त्या सांगत ना मिरगले बाबू झिंग्या बिंग्या धरी तुम्हा तुम्ही धारा मठले कुठलंय ना देख रे माझ पण हातातून उडला बिडला तर निचकार मग आहे गाड्या निकडेल गाडी नाही दोन का तीन ना दोन हा दोन सांगा तीन ना तीन आतल्या त्या सांगत दोन तीन त्याला सांग माकडा म्हणून तुल दोन्ही तिल धरत मयोग दे तू अरे नाही आणलाय ना गडी व त्या दोन दाबून घ्या आणले आणलाय ना गांधो घेऊन व त्या फडक्या घ्या लागेल वरून टाकल्या मग गामा पर पाठून गाले कटला निर्गी पाकिटा खेळ मरून गुण घे
तुडून नाही देत का आता? काढ मांगायच्या वाट दहा एक किलो चव ना दहा किलो चांगला काय वाढला कस बांधत काय ते गाडी गांजो हि सुटला ना पै बरं एकदा उचल उचलत का नाही मासे बघा अजून ते चेहरा आलं ते इकडचा गांजो घेतलात का आई ते तिथं जाय का जाळ नाही होता तेव्हा